पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर शिवाजी विधाटे व डॉक्टर प्रशांत साळवे यांनी संघमित्रा महिला बचत गटांची भेट घेऊन कौतुक केलंय. जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनुसूचित नवबौद्ध महिला बचत गटातील महिला लाभार्थींना मिनी लेअर युनिटचा पुरवठा करणे या योजनेतून घोडेगाव येथील संघमित्रा स्वयंसहायता महिला बचत गट यांना 75% अनुदानावर BV 380 जातीचे 1000 पक्षी तसेच पक्ष्यांसाठी आधुनिक पिंजरा व खाद्य तयार करण्यासाठी 1 भरडा मशीनचा पुरवठा करण्यात आला असून पक्षी देण्याअगोदर बचत गटातील सर्व महिलांना पक्षी संगोपनाबाबत मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र खडकी पुणे येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. संघमित्रा स्वयंसहायता महिला बचत गटातील महिलांना यापासून उत्पन्न सुरू झाले असून महिला लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या युनिटला भेट देण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर शिवाजी विधाटे तसेच तालुका पशुसंवर्धन अधिकारी पंचायत समिती आंबेगाव डॉक्टर प्रशांत साळवे तसेच पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना घोडेगाव डॉक्टर अतुल चिखले यांनी भेट देऊन महिला बचत गटाचे कौतुक केले आहे. या योजनेसाठी संघमित्रा स्वयंसहायता महिला बचत गट यांना या योजनेसंदर्भात डॉक्टर प्रशांत साळवे व डॉक्टर खामकर यांनी वेळोवेळी बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले आहे. या बचत गटातील महिलांनी ही योजना चांगल्या पद्धतीने राबवल्यामुळे नागरिकांमधून बचत गटातील अध्यक्ष सीता वाघमारे, सचिव मीनाक्षी वाघमारे तसेच स्मिता वाघमारे, जया भालेराव, सुवर्णा वाघमारे, अर्चना वाघमारे बचत गटातील सर्व महिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोसिन काटेवाडी यांनी, पाहूयात. पुणे यांनी मागासवर्गीय कंपोनंट SC कंपोनंटमधून विशेष योजना म्हणून नाविन्यपूर्ण योजना म्हणून ही आपण पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम राबवलेली आहे. यामध्ये कमर्शियल ज्या लेअर आहेत त्या एका वर्षामध्ये 365 दिवसांमध्ये 300 अंडी देतात अशा ह्या कमर्शियल लेअर आहेत. BV 380 व्यंकट सरांनी रिसर्च केलेल्या कोंबड्या आहेत. या कोंबड्या आपण त्यांना अनुदानावरती दिलेल्या आहेत. त्या लाभार्थींनी फक्त शेड आणि खाद्याचा खर्च करायचा, बाकीच्या आपण त्यांना 15 आठवड्याच्या कोंबड्या त्यांना दिल्या होत्या DBT तत्वावरती, आणि त्या लागणारे पिंजरे ते सुद्धा त्यांनी DBT वरतीच घेतलेले आहेत. आपण त्यांच्या खात्यावरती DBT त्यांच्या पिंजऱ्यासाठी निधी वर्ग केला आहे. त्याचबरोबर त्यांचं 3 दिवसाचं प्रशिक्षण आपण घेतलेलं आहे खडकीला. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आहेत अंडी उबवणी केंद्र, त्यामुळे महिलांना तिथे निवासी प्रशिक्षण मिळाल्यामुळं ही सक्सेस झालेलं असं मला वाटतंय. आणि त्यांना सर्व बारीक सारीक गोष्टी आहेत. त्या कोंबड्यांना पूर्वीच आम्ही लसीकरण सुद्धा करून घेतलेलं आहे. त्या कोंबड्याचा पुरवठा जो आहे तो सुद्धा अंडी उबवणी केंद्र खडकी यांना स्पेशल ऑर्डर देऊन तयार केलेले आहेत आणि त्यांना पूर्णपणे लसीकरण केलेलं आहे. आणि त्यानंतर यांनी या ठिकाणी शेड तयार करून खाद्य त्यांनी सुरू केलेलं आहे आणि आता जवळजवळ 97 अंडी त्यांनी मिळाली होती. तर चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे. तर ही एक चांगली योजना आहे. SC कमिटीने सुद्धा पुण्यामध्ये जेव्हा SC कमिटी आली होती त्यांनी सुद्धा याच्या उत्सुकता दाखवली आणि ही योजना चांगली आहे. वेगळी ब्राऊन अंडी आहेत, याला वेगळं मार्केट आहे. तर यांना पेपर रेटपेक्षाही 1 रुपया साधारणपणे जास्त मिळतो, म्हणजे नक्कीच हे जरा वेगळं हे आहे. आणि 100 कोंबड्या आहेत, छोट्या याच्यामध्ये घराच्या समोर राहू शकतात आणि दररोज अंडी मिळतात आणि त्यांना मार्केटही चांगला मिळतो. आंबेगाव तालुक्यामध्ये किती बचत गटांना या योजना मिळालेल्या आहेत? नाही, पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण फक्त 25 बचत गटांना देऊ शकलो. तर आंबेगाव तालुक्यात एकच बचत गट घेतलेला आहे आणि त्यामध्ये घोडेगाव आहे. घोडेगावचा एक बचत गट आहे. त्यांनी आपण सगळ्यांना अर्ज घेतले होते, त्यांना ट्रेनिंग घेतलं, त्यांनी उत्सुकता पाहिली त्यांची, काहींनी असमर्थता दाखवली, काहींनी नाकारलं. तर जे आता उत्सुकता होती, ज्यांनी प्रशिक्षण चांगलं घेतलं, ज्यांची खात्री पटली, त्यांनी हा लाभ घेतलेला आहे. आणि आता आपण प्रत्यक्ष लाभार्थीला विचारूया कशा प्रकारे त्याचा फायदा होतोय. आम्ही अंडी उबवणी केंद्रामध्ये तिथे मुक्कामी निवासी होतो, ट्रेनिंग होतो, चांगल्या प्रकारे तुम्हाला शिक्षण मिळालं. त्यानंतर मग तुम्हाला कोंबड्या मिळाल्या आणि पिंजरे मिळाले. तुम्हाला हे ट्रेनिंग घेताना किंवा हे हा प्रोजेक्ट राबवताना कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला मदत केली? सर साळवे सर, खामकर सर, अजून म्हणजे भरपूर सर होते पण आता विधाटे साहेब त्यांचं नाव नाही आता सध्या आठवत. मी प्रशिक्षणाच्या वेळेला यांना यायचो, प्रत्येक बॅचला मी यायचो
त्यांचं प्रशिक्षण चांगल्या प्रकारे होईल. त्यामुळे खडकीला सुद्धा चांगले डॉक्टर, विंकीचे डॉक्टर आम्ही बोलवायचो, आमचे डॉक्टर चांगले असायचे आणि त्यांची जेवणाची व्यवस्था असेल हे असेल. ते सर्व खडकीला शासकीय ठिकाणी झाली. तर आता साधारण उत्पादन किती आहे तुमचे सांगा ते. बचत गटाचा हे आहे त्यामुळे एकत्रित त्यांनी सगळं हे केलं. तुम्हाला यापासून नफा वगैरे चालू झालाय का व्यवस्थित? झालाय, बऱ्यापैकी झालाय. तुम्ही खर्च केलाय किती रुपये अंडा तुम्ही जातो? अंडा पेपर रेट प्लस 50 पैसे जातो. आणि खाद्याचा खर्च साधारण 250 रुपये 3 रुपये 120 ग्रॅम खाद्य लागतं, 120 ग्रॅम खाद्य लागतं आणि खाद्याचा रेट साधारणतः 30 रुपयाच्या आसपास आहे. तसं लेअरमध्ये फार मार्जिन नसतं. कमर्शियल लेअरमध्ये हे अगदी खाद्याचे रेट आणि अंड्याचे रेट असे तुलनात्मकच असतात. तथापि एक सहाय्य म्हणजे घरचं काम करून हे सहाय्य, विशेष काय त्यामध्ये मजुरी लागत नाही आहे. अशा प्रकारे हा जोडधंदा म्हणून एक प्रकारे छोटा आहे आणि अशा प्रकारे एकाचं बघून गावामध्ये आणखी स्वतः त्यांनी महिला बचत गटांनी करावं यासाठी हे उदाहरण आहे, प्रायोगिक तत्वावरती केलेलं आहे. तर मला वाटतं चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आहे आणि याचा फायदा लोकांनी घ्यावा. आणखी साळवे सरांनी आणि खामकर सरांनी वेळोवेळी काय मार्गदर्शन केलं तुम्हाला? त्यांनी भरपूर औषधं सांगितली, परत कोंबड्यांना कसं खाद्य द्यावं, औषध द्यावे, त्यांची वेळेवर कशी आपण निगा ठेवावी, प्रत्येक त्यांनी ते सांगितलं, लसीकरण द्यावे. हा, त्यांनी मदत केली. चल, ओके.